बारामती तालुक्यातील जिरायती भागाची दुष्काळ परिस्थितीची पाहणी दौऱ्या बैठकी दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी सैनिकाला सभेत फटकारले. लोकप्रतिनिधी म्हणून पेट्रोल पंपासंदर्भात प्रश्न विचारला असता अजितदादा यांचा पारा चढला, मात्र यानंतर थोडा गोंधळ झाल्याने सभा गुंडाळावी लागली. अजित पवारांनी फटकारले माजी सैनिकाला. माजी सैनिकाने विचारलेल्या प्रश्नानंतर अजितदादांचा पारा चढला. गेल्या 20 वर्षापासून झगडतोय माजी सैनिक पेट्रोल पंपासाठी. लोकप्रतिनिधी म्हणून विचारला दादांना प्रश्न. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेत्यांची दौरे सुरू झालेत. शनिवारी बारामती तालुक्यातील जिरायती भागामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा दुष्काळी दौरा पार पडला. आणि काल रविवारी बारामतीचे लोकप्रतिनिधी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुष्काळी दौरा आणि भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम होते. त्यादरम्यान उंटवडी सुपे गावात दादांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभेदरम्यान गावातील अनेक कार्यकर्त्यांच्या कुरगुडीचे राजकारण चव्हाट्यावर आलं आणि अजितदादा पवार यांच्यासमोरच एकमेकांच्या तक्रारी करत कार्यकर्त्यांचा गोंधळ अनेक वेळ सुरू राहिला. अजित पवार यांनी सभेत सांगितलं की उंटवडी सुपे गावातून जाणारा हा पालखी मार्ग आता 6 पदरी होणार आहे आणि रोडलगत असणाऱ्या गावाचा कायापालट होणार आहे. त्यामुळे कुणीही स्वतःची जमीन विकू नका, त्या जागेत उद्योग व्यवसाय करा. तोच धागा पकडत उंटवडी सुपे या गावातील माजी सैनिक ज्ञानदेव गवळी यांनी पुढे येत मी माजी सैनिक असूनही मला पेट्रोल पंप मिळाला नाही, यासाठी मी आपणाकडे दाद मागण्यासाठी आलो होतो, मात्र आपण नंतर बघू असं म्हणाला होता, याची आठवण मी आज करून देत आहे. मी 20-22 वर्ष झगडतोय असं माजी सैनिक हातवारे करत आपला प्रश्न लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्याकडे मांडत होते. यावर अजित पवार म्हणाले, आता माझे ऐका. मात्र माजी सैनिक आपले म्हणणे मोठ्या मोठ्याने मांडतच होता. मग काय, अजित पवारांचा पारा चढला आणि ते म्हणाले, ही पद्धत बरोबर नाही, आम्ही पण महाराष्ट्र चालवणारी माणसं आहे, तुम्ही माझं ऐका म्हणत दादांनी माजी सैनिक ज्ञानदेव गवळी यांना चांगलंच फटकारलं. मुंबईमधील मेघर टावरला 14 माळ्यावर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं ऑफिस आहे. तिथं डिसोजा म्हणून ऑफिसर आहे, जनरल मॅनेजर, त्यांच्याकडे माझं प्रपोजल डिपॉझिट होता आणि त्यांनी सर्वेक्षण करून सर्व डिक्लेरेशन केलं की तुमच्यावर पंप डिक्लेरेशन होतोय आणि व्हायलाच पाहिजे, फक्त तुम्हाला काय पाहिजे डिक्लेरेशन. म्हणून मी तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे आलो, तुम्ही काय सांगितलं करून थांबा. त्यानंतर मी सत्तेत 26 वर्ष परत बँकेत तरी काय तरी त्याच्यावर कारण गावडे साहेबांना याचा पेट्रोल पंप दिला आणि तुम्ही काय सांगता की तुम्ही बिझनेस करा, जमीन विकू नका. कितल्या लोकांनी आपापलं पार्सल धंदा बिझनेस साठी जागा ठेवा, मग आम्ही काय केलं तुम्ही मात्र अशा पद्धतीने सीमेचे रक्षण केलेल्या माजी सैनिकांनी विचारलेल्या प्रश्नावरती जर अजित पवार भडकत असतील तर सर्वसामान्य माणसांनी प्रश्न न विचारलेलाच बरा अशी चर्चा बारामतीमध्ये रंगू लागली आहे. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती.